वीज बिलांच्या भरण्यापोटी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा कापण्यात आला होता। वीज वितरण कंपनी अर्थात महावितरण कडून शेती पंपाचा विद्युत पुरवठा कापला असल्याने लावणीसाठी आणलेले कांदा बियाणे खराब होत असल्याच्या नैराश्यतून बीडच्या निपाणी जवळच्या गावातील 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। गावातील तरुण शेतकऱ्यांना वीज कापल्यामुळे आत्महत्या केली आहे, तरी मात्र निगरगट्ट महावितरण कंपनी आणि शासनाला जाग आलेली नाहीये। अद्यापही गावातील विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाहीये। मृत कृष्णा गायके या शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची कापण्यात आलेली वीज सुरळीत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पंचायत समिती सदस्य पूजा मोरे आणि शेतकरी यांनी संतप्त होत गेवराई येथील महावितरण कार्यालयात ठाण मांडले होते। मात्र तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयामध्ये एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कितपत महावितरण आणि शासन ठाम आहे हे दिसून आलं। खरं तर आज MSEB सक्तीनं वसुली करते। दिवाळीच्या आधीपासून ही सक्तीनं वसुली सुरू झालेली होती। आमच्या अजूनही मागील 2 वर्षापासूनचे पीक विम्याचे पैसे आलेले नाही, शेतकऱ्याचं अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा आलेलं नाही। सरकारकडेच आमचं खूप मोठं देणं असताना आज शेतकऱ्याच्या पत्रामध्ये मागची खरीपाची पिकं सुद्धा आली नाही, रब्बीचं सुद्धा पीक आमचं वाया जात आहे। सरकारकडेच एवढ्या मोठ्या प्रमाणात देणं असताना शेतकऱ्यांनी MSEBचे पैसे कुठून भरायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। गावागावामध्ये शेतकरी वसुलीसाठी अधिकारी येतात, गावातले शेतकरी सगळे ऊसतोडीसाठी गेलेले, गावात माणसंच नाही तर यांनी वसुली कुठून करून द्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एका एका गावामध्ये 1-1.5 लाख रुपये बिल दाखवायला लागले। मागणी आमची एवढीच आहे की आज 15 दिवस झालं आमचा 3 फेजचा विद्युत कनेक्शन आमचं खंडित केलेलं आहे। हा तर अक्षरशः आमच्या शेतात येऊन तुम्ही बघितलं तर आम्हाला शेतात जवळ ना आमची सारी पिकं सुकून चाललेली आहेत। हा तर आमचा 15-20 पुरवठा खंडित केलेला आहे। या वीज पुरवठा खंडित केल्यामुळे आमचा एक तरुण, आमचा एक जीवलग मित्र, आमचा सोबती या ठिकाणी आम्हाला इथं सोडून गेलेला आहे। हा ते ह्याच कारणामुळे, ते लाईटच्या कारणामुळे त्या ठिकाणी त्याने आत्महत्या केली आहे, त्यांनी ते पाऊल उचललेलं आहे। आणि जर जर अजून असा वीज पुरवठा जर जोडला जर नाही तर ह्या महावितरण कंपनीला अजून किती बळी घ्यायची, त्यांना किती शेतकरी यांना अजून यांना बळी घ्यायचे। तर यांना या ठिकाणी आम्हाला आम्ही ह्या ठिकाणी यांना विनंती करायसाठी इथं आलो होतो आम्ही की आमची आज निपाणी जोड काय गावचं आमचं वीज कनेक्शन या ठिकाणी तुम्ही जोडून द्या।